नमस्कार मित्रांनो, व्हॉट्सअपवरून आपले लोकेशन इतरांना शेअर कसे करायचे याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण व्हॉट्सअपमध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ज्याला आपलं लोकेशन शेअर करायचं आहे त्याचा नंबर तुम्ही ओपन करायचा। समजा मला गणेशला पाठवायचा आहे, मी तो नंबर पहिल्यांदा ओपन करतो। आता इथे लक्षात ठेवा, हे लोकेशनचं आपल्याला काय गरज पडते। समजा तुमच्याकडे एखादा अनोळखी व्यक्ती येणार आहे आणि त्याला तुमचं घर माहीत नाही किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात ती ठिकाण माहीत नसेल, तर मग त्याला जर तुम्ही जिथं आहात ते जर लोकेशन शेअर केलं तर त्या लोकेशननुसार तो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। किंवा तुम्ही एखाद्या शहरात गेला आहे, अनोळखी ठिकाणी गेला आहे, तुम्हाला ज्यांच्याकडे जायचे त्यांचा पत्ता माहीत नसेल, तर तुम्ही तिथं पोहोचण्यासाठी रस्ता एक इकडं तिकडं विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना लोकेशन पाठवायला सांगितलं तर ते तुम्हाला लोकेशन पाठवतात आणि मग त्या लोकेशननुसार तुम्ही त्यांच्याकडं जाऊ शकता। तर हे फार सोपं आहे, तुम्ही बऱ्याचजणांना यातले हे लोकेशन पाठवण्याबद्दल माहिती असेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण हे सांगतो आहे। तर आपण जेव्हा व्हॉट्सअपचं हे ओपन करतो तेव्हा अटॅचमेंट पिनवर आपण क्लिक करतो, त्याच्यानंतर तुम्हाला हे 6 आयकॉन दिसतात, डॉक्युमेंट, कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट। तर यामध्ये हा लोकेशनचा जो आहे तो टॅब तुम्ही क्लिक करायचे, तुम्हाला गुगल मॅप ओपन होतो। मग त्यामुळं हा गुगल मॅप ओपन झाल्यानंतर यासाठी तुम्हाला अगोदर मोबाईलचं तुमचं लोकेशन जे आहे ते चालू ठेवावं लागतं, नसेल तर लोकेशन चालू करा असं तुम्हाला मेसेज येतो। माझं आता लोकेशन अगोदरच चालू आहे त्यामुळं असं ते दिसतं। आता इथं तुम्हाला दिसतं आहे बघा, सेंड युअर करंट लोकेशन, खाली दिसतं आहे ॲक्युरेट टू 17 मीटर 15 मीटर। तर हे आपलं लोकेशन ॲक्युरेट जाण्यासाठी शक्यतो तुम्ही काय करायचं, आपल्या लोकेशनच्या ठिकाणी झूम करत जायचं। तुम्ही झूम करून जास्त झूम केल्यानंतर तुमचं ॲक्युरेट लोकेशन तिथं तुम्हाला सेंड करणं सोयीत जातं। त्यामुळं शक्यतो तुम्ही जास्त झूम करा, झूम केल्यानंतर तुमचं निश्चित ठिकाण जे आहे ते समोरच्या व्यक्तीला तुम्हाला पाठवता येईल। आणि एकदा व्यवस्थित लोकेशन स्थिर झालं की तुम्ही तिथं पाठवू शकता। तर त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत बघा, शेअर लाईव्ह लोकेशन आणि सेंड युअर करंट लोकेशन। म्हणजे जर तुम्ही एका ठिकाणी स्थिर थांबणार असाल, म्हणजे तुम्ही घरी आहात, तुम्हाला घराचा पत्ता, तर तुम्ही करंट लोकेशन म्हणू शकता। पण जर तुम्ही एखाद्याच्या घरी चाललाय आणि मग तुम्ही कुठं आला आहात, कुठपर्यंत पोहोचला हे जर त्यांना आम्हाला पाठवायचं असेल तर तुम्ही शेअर लाईव्ह लोकेशन म्हणू शकता। म्हणजे तुम्ही जसं हालचाल करचाल, जसं प्रवास करचाल, तसं ते लाईव्ह लोकेशन समोरच्या व्यक्तीला दिसतं। आणि करंट लोकेशन म्हणजे एकाच ठिकाणचं तुम्ही जिथं आहात ते लोकेशन दिसतं। तर तुम्ही पहिल्यांदा करंट लोकेशन जर पाठवायचं म्हटलं तर सेंड युअर करंट लोकेशनमध्ये वर क्लिक करायचं, मग तुमचं जे करंट लोकेशन आहे ते समोरच्या व्यक्तीला तुम्ही या पद्धतीनं पाठवू शकता। आणि जर तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात, तर पुन्हा लोकेशनमध्ये जायचं आणि शेअर लाईव्ह लोकेशनवर क्लिक करायचं आणि मग कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्ही कुठं आहात। आता यात ऑप्शन येतात बघा की तुमचं हे लाईव्ह लोकेशन तुम्हाला किती वेळपर्यंत समोरच्या व्यक्तीला दाखवायचे आहे, 15 मिनटं दाखवायचे आहे का, 1 तास दाखवायचे आहे का, 8 तास। म्हणजे तुम्हाला जे योग्य पाहिजे ते, समजा तुम्हाला जेवढा वेळ दाखवायचा आहे तो ऑप्शन निवडा। समजा 15 मिनटंच तुम्हाला लोकेशन शेअर करायचे आहे तर तो टायमिंगवर क्लिक करायचा आणि शेअर करायचं। मग 15 मिनटापर्यंत तुम्ही नक्की कुठपर्यंत कसं तुम्ही हालचाल करचाल त्याप्रमाणे लाईव्ह लोकेशन समोरच्या व्यक्तीला दिसत राहणार। अशा पद्धतीनं तुम्ही व्हॉट्सअपद्वारे तुमचं लोकेशन तुमच्या मित्रांना शेअर करू शकता। धन्यवाद।